सहाशे 25 किलोमीटरपेक्षा अधिक वेगवान ई बाईक्सची नोंदणी न करता विक्री करणाऱ्या शोरूमवर धाडसत्र राबवून प्रादेशिक परिवहन विभागाने आतापर्यंत 21 ई बाईक जप्त केल्या आहेत. आरटीओ कार्यालयाकडून ई बाईक व ई वाहनाच्या शोरूमवर हे धाडसत्र सध्या शहरात सुरू आहे आणि ते सुरूच राहणार आहे. या कारवाईमुळे ई बाईक उत्पादक व विक्रेत्यांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत. आरटीओ कार्यालयाकडून शहरातील ई बाईक व ई वाहनांच्या शोरूमवर धाडसत्र सुरू करण्यात आले असून 3 दिवसात आरटीओ कार्यालयाकडून शहरातील 10 शोरूममध्ये धाड टाकण्यात आली आहे. यावेळी झालेल्या तपासणी दरम्यान ई बाईक विक्रेते हे तासी 25 किलोमीटरपेक्षा अधिक वेगवान असणाऱ्या ई बाईकची विना नोंदणी विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आरटीओकडून अशा 21 ई बाईक्स जप्त करण्यात आल्या असून प्रत्येक वाहनावर 7 ते 10 हजारांचा दंड ठोकण्यात आला आहे. तसेच नियमबाह्य उत्पादन करणाऱ्या ई बाईक उत्पादकांनाही नोटीस बजावली जाणार आहे. ओबीसीच्या मेळाव्यामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांनी वैतागून असं म्हटलं होतं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर की तुम्ही दिल्लीत जा, मुंबईत जा, कुठेही मसनात जा, पण ओबीसीला अगोदर आरक्षण द्या. ह्याचा अर्थ त्यांनी माननीय खासदार सुप्रियाताईंना व्यक्तिशा मसनात जा असं म्हणलेलंच नाही. मुळात मराठी भाषा, त्याचे अलंकार, शब्दाचा वापर हे राष्ट्रवादीच्या नेत्यानं समजून घेण्याचा अगोदर प्रयत्न केला पाहिजे. खरं म्हणजे हे पराचा कावळा करायचा आणि उगाच कुणाच्या तरी नावानं बॉम्बा ठोकायच्या. सुप्रियाताईंना सुद्धा ओबीसीच्या मेळाव्यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीत गेले, 2 दिवसात काय केलं, काय असं घडलं, रात्रीतून निर्णय कसा बदलला असं वक्तव्य केलं होतं. सत्ताधारी महाराष्ट्रातील त्यांची जी ओबीसीविषयी अनास्था आहे, त्यांनी जो ओबीसीच्या आरक्षणाचा खून केलाय, त्याची चीड आली, त्या संतप्त भावनेतून खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरल्यानंतर चंद्रकांत दादाने हे वक्तव्य केलेलं आहे. त्या वक्तव्य म्हणजे सुप्रियाताईच्या व्यक्तिगत वक्तव्य आहे असं जर राष्ट्रवादीचे नेते समजत असतील तर खऱ्या अर्थाने अजून त्यांनी मराठी भाषा खऱ्या अर्थाने समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. अनिरुद्ध उगले, झुम्मो न्यूज, अमरावती.